औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात प्रमुख मुख्य छावणी ईदगाह येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये पोलीस उपायुक्त झोन 1 चे निकेश खाटमोडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय मीना मकवाना यांनी स्वतः ईदगाह परिसर पाहणी केली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मनोज पगारे, छावणी पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, ट्राफिक छावणी PSI संजय बनसोडे, बेगमपुरा पोलीस स्टेशनचे PSI कापसे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. औरंगाबाद छावणी ईदगाह येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या गाईडलाईननुसार मुस्लिम समाज बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करत अगदी साध्या पद्धतीने बकरी ईद सण घरातच साजरा केला. तसेच शहरात सर्वत्र सर्वच पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून चौकात चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र बकरी ईद मुस्लिम बांधवांचा हा पवित्र सण उत्साहात, शांततेत व सरकारी नियमानुसार साजरा करण्यात आला. आज ईद निमित्त छावणी पोलीस स्टेशन अंतर्गत इथे बंदोबस्त लागलेला आहे. इथं सर्व हजर आहेत, DCP सर, HQ मॅडम, PI पगारे, आणि जो प्रतिसाद आम्हाला मुस्लिम बांधवांनी दिलेला आहे तो अतिशय चांगला आहे. सर्वत्र शांतता आहे, बंदोबस्त लागलेला आहे. आणि जे पॅन्डेमिक आहे, जे कोरोनाची परिस्थिती आहे, ज्यामुळे रिस्ट्रिक्शन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लावलेलं आहे, त्याचं इथं तंतोतंत पालन झालेलं आहे. सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस खात्यातर्फे ईदच्या हार्दिक शुभेच्छा. बकरी ईद की सबको मुबारकबाद देता हूँ. मैं अजय सदस्य ईदगाह कमेटी मेंबर. इस बारे को हमें जो CP साहब ने 2 दिन पहले इंटीमेशन दिए थे कि अपने हर लोगों ने अपनी अपनी नमाज अपने अपने घरों पर अदा करना और जो भी बकरी की कुर्बानी होती है वो घर पे करना या स्लॉटर हाउस पे करना और साफ सफाई का ख्याल रखना. वो उसके मद्देनजर हमने आज पूरा यहाँ पर पूरा गेट लॉक करके रखे और अभी अलग क्रम से अभी तक यहाँ पर सब अपने अपने घरों पे नमाज अदा की. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को.